नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागच्या पाठामध्ये आपण इको फ्रेंडली सेलिब्रेशन हा पाठ बघितला. आज आपण त्याचे प्रश्नोत्तर बघणार आहोत. गेस द मीनिंग ऑफ अमेझिंग. अमेझिंग म्हणजे विलक्षण, सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला. सेलिब्रेटेड हे सेलिब्रेटचं दुसरं फॉर्म आहे. त्यानंतर क्रॅकर्स. क्रॅकर्स म्हणजे फटाके. क्रॅकर आणि क्रॅकर्स हे प्ल्युरल फॉर्म आहे, अनेकवचन रूप आहे. पेपर लॅटर्न म्हणजे आकाशकंदील. लिस्ट द इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. या लेटरमध्ये महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे ते आपल्याला लिहायचे. आता महत्त्वाचे कोणकोणते पॉईंट आले बघा. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 6 पॅसेज आहे आणि 6 पॅसेजमध्ये प्रत्येक पॅसेजमध्ये महत्त्वाचं काय काय घटक दिलेले आहे बघा. इथं पहिल्या पॅसेजमध्ये कॉंग्रॅच्युलेशन केलेले आहे त्याने. कशाच्या संदर्भात कॉंग्रॅच्युलेशन केलेले? गणेश उत्सव फेस्टिवल इन अमेरिका, म्हणजे हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर दुसरा पॅसेज जर बघितला तर दुसऱ्या पॅसेजमध्ये महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कोणता सांगता येईल की दुसऱ्या पॅसेजमध्ये प्लॅनिंग टू सेलिब्रेट इको फ्रेंडली दिवाळी. हे श्राव्याने ही प्लॅन केलेले आहे. इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचा प्लॅन केलेला आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट घेऊ. त्यानंतर तिसऱ्या पॅसेजमध्ये काय आहे? तिसऱ्या पॅसेजमध्ये त्यांनी काय प्लॅन केलेलं आहे? टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅटर्न ॲट होम. आकाशकंदील तयार करण्याचा त्यांनी प्लॅन केलेला आहे. त्यानंतर पुढच्या पॅसेज जर तुम्ही बघितला तर पुढच्या पॅसेजमध्ये काय येईल तो त्याला काय म्हटलेला आहे? वी आर नॉट जस्ट कझिन, वी आर ऑल्सो फ्रेंड्स. आता प्रत्येकाच्या मतानुसार थोडंफार महत्त्वाचे जे काही पॉईंट्स मागे पुढे होऊ शकतात. कुणी यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया, त्याने प्लॅन केला होता किंवा तो विचारतोय, हे सुद्धा बऱ्याच जणांना इम्पॉर्टंट वाटू शकतं. त्यानंतर पुढच्या पॅसेजमध्ये काय बघा की श्राव्याला कशाच्या संदर्भात जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. हॅलोविन हा जो काही उत्सव आहे त्याच्या संदर्भात त्याला अजून माहिती करून घेण्याची इच्छा आहे. आणि शेवटचा जो काही पॅसेज आहे ह्याच्यामध्ये रिस्पेक्ट दर्शवलेला आहे, रिस्पेक्ट इन द एंड. नंतर लिस्ट द फेस्टिवल वी सेलिब्रेट एनिफाय अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ दॅट सेलिब्रेशन. महत्त्वाचे जे काही सेलिब्रेशन आहे, महत्त्वाचे जे काही उत्सव आहे, त्या उत्सवाच्या संदर्भात कोणकोणते उत्सव आहेत? महत्त्वाचे उत्सव मकर संक्रांत आहे, त्यानंतर होळी आहे, होली आहे, गणेश उत्सव आहे, नवरात्री आहे, दिवाळी आहे. याच्या संदर्भात दोन दोन तीन तीन ओळी तुम्ही लिहू शकतात, अगदी सोपं आहे. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन्स टू युअर क्विज. तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता इथं काय लिहिता येईल? हाऊ डू वी से डॅश डॅश इन इंग्लिश. असा काही शब्द आहे की तो मराठीचा आहे परंतु तो इंग्लिशमध्ये ॲज इट इज वापरला जातो. बरेच शब्द आहे. हाऊ डू वी से भजन इन इंग्लिश. भजनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? भजनच म्हणतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्युटिफुल अँड हँडसम. ब्युटिफुल आणि हँडसममध्ये काय फरक आहे? व्हॉट इज द अपोजिट ऑफ इन. इनचा अपोजिट काय आहे बघा. यू यूज हँडसम विथ बॉय अँड ब्युटिफुल विथ गर्ल. हँडसम हा शब्द आपण मुलांसाठी वापरतो आणि ब्युटिफुल हा शब्द मुलींसाठी वापरतो. ब्युटिफुल मीन्स व्हेरी प्रिटी and handsome means also pretty.
मीना इज अ ब्यूटिफुल एंड राजू इज अ हैंडसम। डिस्कस द फॉलोइंग, याच्यावर चर्चा करा। हे जे काही तीन प्रश्न दिलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू। सविस्तर उत्तर न देता मी महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्याच्या संदर्भात अजून वाढून लिहू शकता। विच फेस्टिवल डू वी सेलिब्रेट ऑन अ लार्ज स्केल, कोणते उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरी करतो। याच्यामध्ये आपण दिवाळी, गणेश फेस्टिवल, होळी, वी कॅन सेलिब्रेट इन लार्ज स्केल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे उत्सव आपण साजरे करतो। चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाईड विच पार्ट्स ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली। सी ऑन पेज नंबर 63। इफ वी सी ऑन पेज नंबर 63, पान नंबर 63 जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की होळीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर मग आपण काय करतो, होली इज इको फ्रेंडली अँड अल्सो नॉन इको फ्रेंडली। म्हणजे होळी हा सण इको फ्रेंडली, पर्यावरणपूरक आहे आणि पर्यावरणाला धोका देणारा देखील आहे। त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, वी शूड यूज नॅचरल कलर टू सेलिब्रेट होळी। होळी सेलिब्रेट करत असताना आपण जे काही नैसर्गिक रंग असतात त्याचा आपण वापर करायला पाहिजे। याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाढवू पण शकतात, एक मॉडेल म्हणून, एक प्रतिकात्मक म्हणून मी सांगितलेलं आहे। व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल इन अन इको फ्रेंडली वे, निसर्गपूरक पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी आपण काय करू शकतो। क्रिएट अवेअरनेस अबाउट द नेचर, निसर्गाच्या संदर्भात जर आपण जनजागृती केली, निसर्गाशी आपण राहू शकत नाही, निसर्गाला जर धोका झाला तर मानवाला धोका होईल, याच्या संदर्भात जर अवेअरनेस केलं, जनजागृती केली तर निश्चितच आपण इको फ्रेंडली फेस्टिवल मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू शकतो। थिंक ऑफ मॉडर्न फेस्टिवल अँड न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग इट, फॉर एक्झाम्पल रीडिंग फेस्टिवल, रायटिंग फेस्टिवल, स्पीच फेस्टिवल, ड्रॉइंग फेस्टिवल, अशा पद्धतीचे फेस्टिवल आपण सेलिब्रेट करू शकतो। रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लॅटर ॲट होम, आय एम गोइंग टू मेक अ मॉडर्न ऑफ फोर्ट रायगड। नोट दॅट द फ्रेजेस वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू शो फ्युचर प्लॅन्स, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुली। आता वी आर गोइंग टू आणि आय एम गोइंग टू हे बऱ्याच वेळेस आपण वापरतो, मग ही जी काही फ्रेज आहे, हा काही शब्दसमूह आहे, हा शब्दसमूह तुम्हाला पूर्ण करायचा आहे की आपण किंवा शिक्षक वर्गामध्ये बोलत असताना वी आर गोइंग टू लर्न अ न्यू चॅप्टर, न्यू लेसन, द नेम ऑफ द लेसन, वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू, म्हणजे आपण भविष्यात काय करणार आहोत, मी भविष्यात काय करणार आहे, याच्या संदर्भात आपण ज्यावेळेस इंग्रजीमध्ये बोलतो त्यावेळेस वी आर गोइंग टू आणि आय एम गोइंग टू याचा आपण वापर करतो। मग त्याच्यासाठी वी आर गोइंग, आवर टीचर इज गोइंग टू टेल अस अ स्टोरी, आमचे शिक्षक आम्हाला गोष्ट सांगणार आहे। माय फादर इज गोइंग टू बाय अ न्यू बाईक, माझे वडील नवीन गाडी घेणार आहेत, बाईक म्हणजे मोटरसायकल। माय ग्रँडफादर इज गोइंग टू टेल अ स्टोरी इन द इव्हिनिंग, माझे आजोबा मला संध्याकाळच्या वेळेस गोष्ट सांगणार आहे। क्वेश्चन नंबर 8, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कझिनला, चुलत भावाला पत्र लिहिणार आहे युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट। आता खाली एक फॉर्मॅट दिलेले आहे बघा, त्या फॉर्मॅटचा आधार घेऊन आपल्याला पत्र पूर्ण करायचं आहे। माय डिअर फ्रेंड गणेश, इथे तारीख टाकू शकतो आपण, जी तुम्हाला योग्य वाटेल ती तारीख तुम्ही टाका। माय डिअर फ्रेंड गणेश, माझा प्रिय मित्र गणेश, हाय,
थैंक्स फॉर युअर लेटर, आई रिसीव्ड युअर लेटर, इट वॉज नाइस टू नो दैट यू आर फ्री फ्रॉम युअर क्लास नाउ. तुझे जे काही क्लास चालू होते ते आता संपले, ते मला कळालं, बरं वाटलं. आय वॉज सॉरी टू हिअर दॅट मीना इज नॉट सक्सीड इन एम पी एस सी. मीना तुझी जी काही बहीण आहे ती एम पी एस सीची तयारी करत होती परंतु ती सक्सेस नाही झाली. प्लीज टेल मी अबाउट व्हॉट इज हर नेक्स्ट प्लॅन, आणि तिच्या संदर्भात ती काय करणार आहे त्याच्याबद्दल मला सांग. वी आर गोईंग टू विजिट शिर्डी टेम्पल, आम्ही शिर्डीला दर्शनासाठी जाणार आहोत. अँड वी आर ऑल्सो गोईंग टू त्र्यंबकेश्वर इन नाशिक, नाशिकला देखील आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. यू नो माय फ्रेंड, माय फ्रेंड्स नेम आर आकाश अँड योगेश, दे आर गोईंग टू हैदराबाद, ते हैदराबादला जाणार आहे. When you come here, we will visit Ajanta and Ellora Caves. आम्ही अजंठा आणि एलोरा केव्हला जाणार आहोत. How are Papa and Mummy? Give my regards to them and love to Viju. You are lovingly Vedant. निश्चितच तुम्हाला प्रश्नोत्तराचा हा घटक समजलेला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.